मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बोलतायत, थेट जाऊया. जयंती नंतर रामनवमी म्हणा किंवा हनुमान जयंती वगैरे चालू होतात, दत्त जयंती वगैरे येणाऱ्या पुढील काळात त्या चालू राहतात. मला वाटतं हा गुढीपाडव्याची कथा सगळ्यांनाच माहिती आहे की आनंदाच्या क्षणी, विजय मिळवल्यानंतरच्या क्षणी गुढ्या उभारल्या गेलेल्या आहेत. आणि तशा ती परंपरा, आपली हिंदूंची परंपरा आपण सगळेच जण करतोय. आज साधेपणामध्ये घरातल्या व्यक्तींसोबतच आपण गुढी उभारली आहे. आणि गुढी उभारताना मनोमन हा एकच संकल्प केला, कारण दरवर्षी आपण असं म्हणत असतो हे देवा बाबा सर्व देव देवतानु आज आम्ही गुढी उभी केली आहे आणि आम्हाला घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर प्रसिद्धी आरोग्यदायी दीर्घायुष्य सगळं छान दे गडगंज कर. पण ह्यावेळेला मात्र तसं न म्हणता ह्यावेळेला असं मनोमन आम्ही संकल्प केला की ह्या जगामध्ये हे जे काय करोनाचं संकट थैमान घालतंय, अख्खं जग थांबून ठेवलंय, सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होतोय, तर ह्याचा समूळ नष्ट ह्या करोनाचं होऊ दे आणि आनंदाची गोडी ही पुढच्या वर्षी आम्हाला आनंदात निर्भयपणे आरोग्यदायी साजरी करायला मिळू दे असा आपला संकल्प आहे. नाही, गुढीपाडवा सगळ्यांकडेच साजरा होतो, काही जणांकडे याच्या सत्यांच्या पूजा होतात, तर मला वाटतं आपण घरातल्या घरातच या गोष्टी केल्या पाहिजे, कारण शेवटी आपली भक्ती आपली भावना आपण मनोमन करत असलेली पूजा ती सगळ्यांनी मिळून केली काय आणि आपण घरच्या घरी केली. शेवटी परमेश्वर हा चराचरात भरलेला आहे, आपल्या सकारात्मक विचारांवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि मला वाटतं आपण सकारात्मक विचारांमध्ये राहूया, कारण हा एक कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपण ज्यावेळेला पॉझिटिव्ह हा शब्द बोलायचो त्यावेळेला त्याला चांगल्या पद्धतीने घेतला जायचा. आता पॉझिटिव्ह हा शब्द नकारार्थी झाला आणि निगेटिव्ह हा शब्द होकारार्थी आला, याचा अर्थ हे कलियुग आहे हे मानायला आता हरकत नाही आणि म्हणूनच आपण आपल्या विचारांना सकारात्मक ठेवूया, जेणेकरून पुढची येणारी होळी ही सॉरी पुढची येणारी गुढीपाडवा हा आपल्याला सर्वांना निर्भयपणे आरोग्यदायी साजरा करायला मिळेल. आपण कालच पाहिलं की वरळीला 200 बेड हे ऑक्सिजनचे बेड तयार केले गेले, त्यानंतर या येत्या 15 ते 20 दिवसात 40 बेड हे आपण आयसीयू करतो, त्याच्यामध्ये 4 ते 5 बेड डायलिसिस पेशंटसाठी करतो आहोत, त्याचप्रमाणे विलगीकरण करण्यासाठी ज्याला CCC 1 आणि CCC 2 म्हणतो तेही आपण 200 200 म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत किमान 25 ते 30 हजार बेड, किमान 2000 आयसीयू बेड ओटू बेड अशा प्रमाणामध्ये करतो आहोत. आणि एक चांगलं वाटलं वरळीमध्ये पोद्दार हॉस्पिटल हे केंद्र सरकारच्या अखत्याखातील चालतं, आत्ता जी सेवा आम्ही उपलब्धता केलेली आहे ती सेवा तिथेच ठेवणार आहोत, ती कुठेही आता काढून घेतली जाणार नाही. आणि वरळीकरांच्या मनामध्ये कंटिन्यू असं असायचं की आमच्या पोद्दारला आयसीयू बेड द्या, ते आज आपण आयसीयू बेड हे 40 येत्या 15 ते 20 दिवसात तयार होतील, कारण आयसीयू बेड तयार करायला थोडासा जे हवेचं हे असतं निगेटिव्ह प्रेशर आणि पॉझिटिव्ह त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, बाकी आमची सगळी यंत्रणा तयार आहे. आणि वरळीकरांना खरंच ही खुशखबर आहे, हे आदित्य ठाकरे साहेब जे आपले कायम या सगळ्या घटनेवर स्वतः आजारी असताना पण, स्वतःच्या घरामध्ये आई आजारी असताना पण, वडील एवढ्या सगळ्या ह्या याच्यामध्ये व्यस्त असताना, ती 28-29 वर्षाचा मुलगा ज्याला लोक वेगवेगळ्या नावानी बोलतात पण त्यांनी करून दाखवलंय की मी जरी लहान असलो तरी माझ्या अंगामध्ये प्रबोधनकरांचं संस्कार आहेत, माझ्यामध्ये बाळासाहेबांनी मानचे संस्कार आहेत, माझ्या आईचे रश्मी वहिनींचे
संस्कार आहे वडिलांचे, त्यामुळे त्या संस्कारित असलेल्या मुलांनी आज वरळीत हे करून दाखवलंय, बेड निर्मिती करून दाखवली. आपण 2 दिवसापूर्वी गेलेलो आणि काल आपण गेलो, 200 बेड इतके सुसज्ज केले गेले, पूर्ण एसी तो भाग केला गेला. त्यामुळे अशा कामांना मुंबईकर नक्की शिवसेनेसोबत, उद्धवजींसोबत जे आपले मुख्यमंत्री आहेत उद्धवजी ठाकरे साहेब, कायम संयमाने शांततेने निर्णय घेत आहेत आणि त्या निर्णयाला आपली मुंबईकर म्हणा महाराष्ट्र हे साथ देत आहे. आम्ही येणार काळ हा कोरोनाला हरवण्यासाठीच आपली सगळी धडपड असणार आहे. नाही, याची माहिती मला आताच मिळालेली आहे. मी नक्की याच्यावरती लक्ष ठेवून म्हणजे प्रशासनाला सूचना करेन की असं जर कुठे काय होत असेल तर त्वरित स्टॉप करा, की जेणेकरून त्याला नेताना सहजासहजी तेवढी जागा असणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने नेत असतील कदाचित त्यावेळेला काही त्यांना सुचलं नसेल म्हणून करत असेल, पण ते थांबवलं पाहिजे एवढं नक्की मी प्रशासनाला सूचना करेन. नाही, उद्या त्याच्यावर एक फायनल मीटिंग आहे, ती झाल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन. परंतु आपण जर वरळीत पाहिलं ज्या स्पीडनी बेड तयार केले गेले तसे सगळीकडे आपण तयार करत आहोत आणि करणार. आणि हे आता मात्र झालेले बेड तयार झालेले हे लगेच काढून घेतले जाणार ना, तिथे मिनी हॉस्पिटल म्हणून आपण चालू करणार असं इक्बाल चहलनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या ज्या काही सुखसोयी आता करतोय त्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाच्या पुढील काळात पण राहील. नाही, महापालिका निश्चित मदत करेल, फक्त ते केंद्राला आणि राज्याला म्हणजे त्या काय गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईन प्रमाणेच आपल्याला चालावं लागेल. कोण कोणाला काय म्हणतंय त्यापेक्षा गाईडलाईन काय म्हणते, आपल्याला सूचना काय आल्या त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागेल. नाही, तज्ञांचं म्हणणं बरोबर आहे, कारण ते अभ्यासपूर्वक बोलत असतात. त्यामुळे खरं आहे आपण सगळीकडेच सगळ्यांना ठेवणं म्हणजे मोठ्या प्रमाणात गाड्या येत आहेत प्रायव्हेट, मोठ्या प्रमाणात तुमची ट्रेन येत आहेत, बसेस येत आहेत, तर इथे करत असताना ह्या सगळ्या मधल्या पिरियडमध्ये आपण सगळ्या ज्या वेशी आहेत ज्याला आपण एंट्र्या म्हणतो येण्याच्या मुंबईच्या, त्या सगळ्या मुंबईच्या एंट्रींवर आपण प्रवेशद्वारांवर या सगळ्या टेस्ट वगैरे ठेवल्या होत्या. नंतर नंतर जसा कमी झाला तसं थोडस सगळेच आपण शिथिल झालो, पण निश्चित प्रशासन याच्यावर विचार करेल, कारण तज्ज्ञांचं मत हे विचारात घेतलं जातं, हे आपल्याला प्रत्येक वेळेला विरोधी लोकांचं सुद्धा मत विचारात घेतलं जातं, हे मुख्यमंत्र्यांनी कायम सगळ्यांना एकत्र करून विचार कृती केलेली आहे, त्यामुळे निश्चित याच्यावर पण विचार होईल. नाही, याच्यावरती जी आमची यंत्रणा आहे राज्याची आणि आमची महापालिकेची आणि केंद्राच्या गाईडलाईन आणि महाराष्ट्राच्या गाईडलाईन आणि सूचना या नक्की याचा सगळा विचार होईल. आणि जास्तीत जास्त मुंबईकरांना महाराष्ट्राला ह्या कोरोनापासून कसं मुक्त करायचं याच्याच आता पुढील काही काळामध्ये तोच ध्यास असेल.